सोलापूर महानगरपालिका स्मार्ट सिटी अंतर्गत आमदार प्रणिती शिंदे व काँग्रेस पक्षाचे गट नेते चेतन नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रभाग क्रमांक 15 चे नगरसेविका वैष्णवी अंबादास करगुळे व नगरसेवक विनोद भोसले यांच्या प्रयत्नातून रफिक शेख घर ते वाडिया हॉस्पिटल भाजी मंडई नालापर्यंत स्टॉर्म लाईन कामाचे उद्घाटन सोलापूर शहरातील उद्योगपती दिनेश शेठ अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी ऍपल जिमचे मालक सज्जाद शेख, कोणापुरे चाळ मोची समाजाचे माजी अध्यक्ष बसवराज मित्रे व जनरल सेक्रेटरी रंगनाथ मरेड्डी, अमन हॉटेल मालक कुरेशी व नूर सायकल मार्टचे मालक आनंद भोगे, मोनेश घंटे, भीमा बज्जार, युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंबादास करगुळे व त्या भागातील माता भगिनी युवक कार्यकर्ते उपस्थित होते. जे पावसाळी पाणी सगळे इथं लोकांच्या घरात जात होतं आणि लोकांना घेण्याचा खूप प्रॉब्लेम होता. त्यासाठी आपण या विषयाला पाठीमागे लागून हा विषय आपण मंजूर करून घेतलेला आहे. जसं बाबांनी आता बोललं की महानगरपालिकेकडनं साहेबांचं खरंच मनपूर्वक आभार की त्यांनी या विषयाला लगेच मंजुरी दिली आणि हा विषय झाला तो प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व चेतन भाऊ यांच्या सहकार्याने मंजूर झाला आणि विनोद भाऊ आणि आम्ही सगळे याचा पाठपुरावा करून हा विषय मंजूर करून आणलो. या अगोदर आम्हाला हा विषय अगोदरच करून घ्यायचा होता हा, पण आम्हाला उशीर झाला. त्याबद्दलही मी खंत मानते, कारण हा विषय हा निधी खूप मोठा होता आणि आता ह्याला यशस्वी मिळाला, आम्हाला यशस्वी आम्ही पार पडलो हे, त्यासाठी आमचा मला खूप आनंद होतो आहे. आणि या उद्घाटना अग्रवाल सर असू दे, विनोद सर असू दे, मेत्रे सर, मराठी सर, शेख सगळ्यांनी उपस्थित राहिल्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानते आणि या कामाला सगळ्यांनी मदत करावं, सहकार्य करावं, इथल्या नागरिकांनी इतकीच विनंती करते. धन्यवाद.